मुख्यमंत्री लाडली बहीन योजना हे झाली आहे, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे आता तहसील कार्यालय असो का ठिकठिकाणचे कार्यालय असो शासकीय कार्यालयामध्ये जे आहे अर्ज घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते आहे. नागपुरातील तहसील कार्यालयामध्ये सध्या मी आहे, इथे पाहू शकतो कशा पद्धतीनं जे आहे लाडली बहीन योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आहे महिला भगिनी जे आहे ते इथे पोहोचलेलं आहे. त्यांना रांगेत इथं राहावं लागत आहे. कशा पद्धतीनं ही परिस्थिती आहे ते पाहता येईल आणि त्यांच्या काय अडचणी जात आहे, त्यांना काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेऊ. क्या आपने फॉर्म लिया है? जी हाँ. तकलीफ भीड़ में खड़े हैं सर, हमको बैठने की भी तकलीफ है. तो कुछ हमको समय होना चाहिए ना, समय रहेगा तो हम कुछ करेंगे. और इतने भीड़ में खड़े हैं बहुत देर से. क्या 15 दिन का समय मिला है, बढ़ा के मिलना चाहिए? हमको तो 1 महीने का समय चाहिए. कम से कम 1 महीने में हम कुछ कर भी सकते हैं. काम धंधे भी देखना पड़ता है घर का ये, और बाहर जाएंगे तो बाहर का भी काम करना पड़ता है. महिला भगिनी आहे त्यांना जो आहे वेळ मारून मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे. कारण या ज्या पद्धतीने घरातले कामं उरकून त्यांना इथपर्यंत यायचं आहे, फॉर्म घ्यायचा आहे, तो भरायचा, त्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळण करायची आहे, कुठंतरी अडचणी जात आहे काही, ताई काय सांगाल, वेळ वाढून भेटली पाहिजे हीच अडचण आहे का आणखी काही अडचणी जात आहे या सगळ्या योजनेत? नाही सर, काही अडचण तर नाही आहे, योजना छान आहे. फक्त कसं आहे, महिलांची सर्व गर्दी झालेली आहे, त्यामुळे थोडा वेळ जर वाढून दिला तर सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. एक्स्ट्रा पैशाची मागणी होताना कुठं दिसून येत आहे की नियमित जे दर आहे तेच घेतले जातात? नाही नाही, ज्या दरामध्ये आहे त्या दरामध्ये 1 फॉर्म 10 रुपयाला घेत आहेत हे लोक, आणि तेच तो चार्जेस आमच्याकडून घेण्यात आला. घरातून निघताना काही त्रास होत आहे? कारण की घरातले कामं करून निघायची आहे, त्यानंतर तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे कागदाची. गृहिणी म्हटलं की ते सगळं तर आलंच आहे सर, घरातले सर्व कामं मुलांचं वगैरे आवरून त्यानंतरच हे कामं करावं लागणार आहे. त्यामुळे ते त्यासाठी तर काम टाईम त्यांनी आवश्यक द्यायला जास्त, आणि या महिलांसाठी जी योजना आहे त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी तर त्यांनी काही ना काही टाईम वाढवायलाच हवा. टाईम वाढवण्याची जी आहे ती मागणी करताना भगिनी दिसून येत आहे. योजना चांगली आहे पण वेळ वाढवून दिला पाहिजे. हो हो बरोबर, वेळ वाढवून द्यायला पाहिजे, कारण आमचं राशन कार्डावर नाव नाही आहे. आम्ही आत्ता लग्न झालेलं होतं, आम्हाला इथे नाव टाकावं लागेल आमच्या मिस्टरांच्या राशन कार्डवर, तर थोडंसं उशीर लागणार आम्हाला हे सगळं प्रोसिजरसाठी. आणि लहानसे छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांना सोडून यावं लागते आम्हाला, तर थोडंसं वेळ वाढवली पाहिजे. अडचणी जात आहे ताई तुम्हाला सुद्धा? हो सर, मला थोडासा वेळ वाढवून पाहिजे सर. एक मागणी होताना सातत्याने दिसते आहे, ह्या सगळ्या भगिनी ज्या आहे त्या रांगेत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे. कुठंतरी घरातले कामं करायचे आहे, त्यानंतर इथपर्यंत यायचं आहे, अर्ज घ्यायचा आहे, कागदाची जुळवाजुळव करायची आहे, त्यासाठी लागणारे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, अनेकांचे नव्यानं लग्न झालेलं आहे, कोणांचे लहान मुलं आहे, या सगळ्या अडचणींना जे आहे सध्या महिला भगिनी फेस करतात. त्यामुळे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जर लाडल्या बहिणीसाठी राबवल्या जात असेल तर त्यांना वेळसुद्धा वाढून द्यावा, जेणेकरून लाडली बहिणीला त्याचा योजनेचा लाभ घेता यावा यासाठीसुद्धा विनंती जी आहे ते भावाला करण्यात येत आहे. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावं, वेळ वाढून द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती भगिनी करताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.